In our second module, we are studying about the fundamental rights. And fundamental rights are given from Article 12 to Article 35. Yesterday we have seen about the Article 12. Now we are going to see about the Article 13. Article 13 विषयी आपण पाहणार आहोत. आपण काल 12 पाहिलेला आहे. Article 12 mentions state and other authorities against whom द फंडामेंटल राईट्स आर अवेलेबल. आर्टिकल 12 आपण काय पाहिलंय की आपण स्टेटची डेफिनेशन पाहिली आहे, अदर अथॉरिटीची डेफिनेशन पाहिली आहे आणि आपण कोणाविरुद्ध कोर्टात जाऊ शकतो इफ देअर इज व्हायोलेशन ऑफ आवर फंडामेंटल राईट्स, हे पण आपण पाहिलेलं आहे. सो आर्टिकल 13 मेन्शन्स, आता आर्टिकल 13 काय दिले पहा. आर्टिकल 13 मेन्शन्स लॉ विच शुड बी कन्सिस्टंट विथ द पार्ट 3. लॉ कसा पाहिजे? कन्सिस्टंट विथ पार्ट 3 सो ॲज टू इनॅबल टू एन्फोर्स द फंडामेंटल राईट्स. कायदा कायदे कसे बनलेले असायला पाहिजेत की फंडामेंटल राईटला आपण एन्फोर्स करू शकतो असे कायदे बनलेले असले पाहिजेत. इफ एनी लॉ विच इज इनकन्सिस्टंट विथ द पार्ट 3, एखादा कायदा पार्ट 3 इनकन्सिस्टंट आहे म्हणजे काय, विरोधात जाणारा आहे. ओके, पार्ट 3 दॅट इज फंडामेंटल राईट्स शॅल बी डिस्कार्डेड, म्हणजे असा जो कायदा बनतो की जे फंडामेंटल राईटला व्हायोलेशन करतो असा कायदा आपण डिस्कार्ड करू शकतो, नाकारू शकतो. द टर्म लॉ यूज्ड इन आर्टिकल 13 इज वाईड. लॉचा अर्थ खूप मोठा आहे. आर्टिकल 13 जो वापरलेला आहे त्याचा अर्थ खूप मोठा आहे. इट इन्क्लूड्स एनी ॲक्ट. पहा, याला अंडरलाईन करून ठेवा. काय काय इन्क्लूड करतं कायदा? इट इन्क्लूड्स एनी ॲक्ट, कुठलाही कायदा, ऑर्डिनन्स, ऑर्डर, बायलॉज, बायलॉज म्हणजे छोटे कायदे, रूल्स, रेग्युलेशन्स, नोटिफिकेशन, कस्टम ऑर युजेस हॅविंग द फोर्स ऑफ लॉ. जे काही कायद्याच्या अंतर्गत येतात, छोटे छोटे कायदे आहेत, बायलॉज आहेत, ऑर्डिनन्स आहेत, ऑर्डर्स आहेत, हे सगळं काही लॉ या डेफिनेशनखाली येतं आर्टिकल 13 नुसार. सो एनी ॲक्ट मेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर अ स्टेट गव्हर्नमेंट इज लॉ. हा, सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने कुठलाही कायदा बनवला तरी तो लॉच्या अंतर्गत येतो. एनी नोटिफिकेशन इश्यूड बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट इज लॉ. कुठलंही नोटिफिकेशन आलेलं आहे तर हे नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने, इट अल्सो कम्स अंडर द लॉ. बायलॉज ऑफ अ व्हिलेज पंचायत, आपल्या व्हिलेज पंचायत असतं, गावाची पंचायत असते, ग्रामपंचायत असते, ते काही कायदे पास करते त्यांना बायलॉज म्हटलं जातं. बायलॉज ऑफ द व्हिलेज पंचायत ऑर म्युन्सिपाल्टी आर लॉज, हे सुद्धा कायद्याच्या अंतर्गत येतं. पहा, आर्टिकल 13 लॉची डेफिनेशन किती वाईड केलेली आहे, किती मोठी आहे. ऑल गव्हर्नमेंट ऑर्डर आर लॉज, रेग्युलेशन्स प्रिपेअर्ड बाय द लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आर लॉज. पहा, आपण आर्टिकल 12 सपोर्टिव्ह आर्टिकल 13 आहे. आर्टिकल 13 सांगतं की लॉची डेफिनेशन काय आहे. नक्की लॉ म्हणजे काय, आपण काय काय व्हायोलेशन झाल्यानंतर आपण कोर्टात जायचं आहे हे सगळं इथं दिलेलं आहे. आणि यांच्यापैकी एकही कायदा जर इनकन्सिस्टंट विथ पार्ट 3 आहे, फंडामेंटलच्या फंडामेंटल राईटला विरोध करणारा आहे, तर काय केलं जातं, तो कायदा किंवा ते बायलॉज डिस्कार्ड केले जातात, म्हणजेच नाकारले जातात. सो कॉर्पोरेशन आर लॉज, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आर लॉज, हे सगळं लाईफ इन्शुरन्सचं जे कॉर्पोरेशन आहे ते बनवतात ते सुद्धा कायदे, त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपण जाऊ शकतो. ओके, ऑब्जेक्ट काय याचा आर्टिकल 13? द ऑब्जेक्ट ऑफ द आर्टिकल 13 इज टू सी दॅट द लॉ शुड बी एन्फोर्स्ड इफेक्टिवली. काय करायचं आहे, लॉ हा एन्फोर्स झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे, इफेक्टिवली अँड इफिशियंटली, म्हणजे सफिशियंटली टू प्रोटेक्ट द फंडामेंटल राईट्स. कायदे जे आहेत ते असे बनले पाहिजे की ज्यांनी प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट केलं पाहिजे. कन्फर्म टू सिटीजन अंडर पार्ट 3, द आर्टिकल 13 हॅज ॲक्वायर्ड फ्लेक्झिबिलिटी फॉर द पर्पज. द नेचर ऑफ फ्लेक्झिबिलिटी इज शोन इन डॉक्ट्रिन ऑफ सेवरॅबिलिटी. आणि हे जे नेचर आहे ते डॉक्ट्रिन ऑफ सेवरॅबिलिटी जे आपण पुढे पाहणार आहोत याच्यामध्ये काय केलेलं आहे, पर्पज सांगितलेला आहे, नेचर ऑफ फ्लेक्झिबिलिटी. आता डॉक्ट्रिन ऑफ सेवरॅबिलिटी पाहूया. आर्टिकल 13 प्रोव्हाइड्स दॅट ॲक्ट इज व्हॉइड. पहा, आर्टिकल 13 प्रोव्हाइड्स दॅट ॲक्ट इज व्हॉइड विच इज इनकन्सिस्टंट विथ द पार्ट 3.
आर्टिकल 13 काय सांगतं की जे इनकन्सिस्टंट आहे पार्ट 3 दॅट इज फंडामेंटल राईट्सला ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 जे इनकन्सिस्टंट आहे तो जो कायदा आहे, इफ सम ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट आर इनकन्सिस्टंट विथ द पार्ट 3 अँड सम ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट आर इनकन्सिस्टंट देन वॉट इज द पोझिशन. पहा, कायदा बनतो, एकच वाक्यात कायदा नसतो, त्याच्यात वेगवेगळे प्रोव्हिजन्स दिलेले असतात. मग समजा त्यातल्या काही प्रोव्हिजन्स आहेत की त्या इनकन्सिस्टंट विथ पार्ट 3 आहे, म्हणजे फंडामेंटल राईटला इनकन्सिस्टंट आहेत, म्हणजे फंडामेंटल राईटला व्हायलेट करतात अशा आहेत. मग अशा याच्यात काय करायचं? पहा, डॉक्टर ऑफ सेव्हरॅबिलिटी कशी आहे याची शॉर्ट नोट येते तुम्हाला. आर्टिकल 13 इज हॅव्हिंग फ्लेक्झिबल नेचर, ओके. जस्ट लाईक स्वॅन सेपरेट द मिक्स्ड मिल्क विथ वॉटर अँड वॉटर. पहा, स्वॅन जो आहे, स्वॅन म्हणजे काय? राजहंस. जसं पाणी आणि दूध एकत्र करून ठेवलं की स्वॅन काय करतो? बरोबर दूध पिऊन घेतो, पाणी तसंच ठेवतं. मग डॉक्टर ऑफ सेव्हरॅबिलिटी काय करतं? पहा, डॉक्टर ऑफ सेव्हरॅबिलिटी शोज द वे टू सेपरेट द लॉ अगेन्स्ट अँड इन फेवर ऑफ फंडामेंटल राईट्स. डॉक्टर ऑफ सेव्हरॅबिलिटी काय करतं? तर त्यातले जे कायदे आहेत जे इनकन्सिस्टंट टू फंडामेंटल राईट्स आहेत ते वेगळे करतं, आणि जे कन्सिस्टंट आहेत, जे योग्य आहेत, ते कायदे तसंच ठेवतं. काय शो करतं? इट शोज, डॉक्टर ऑफ सेव्हरॅबिलिटी शोज द वे, रस्ता दाखवतं, मार्ग दाखवतं, टू सेपरेट द लॉ अगेन्स्ट इन फेवर ऑफ फंडामेंटल राईट्स. इट अलाउज द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट विच आर कन्सिस्टंट विथ द पार्ट 3 अँड डिस्कार्ड दोज प्रोव्हिजन्स विच आर इनकन्सिस्टंट विथ द पार्ट 3. जे पार्ट 3 कन्सिस्टंट आहेत त्या प्रोव्हिजन तशाच ठेवून, ज्या प्रोव्हिजन्स इनकन्सिस्टंट आहेत त्या कशा काढून टाकायचे हे आपल्याला डॉक्टर ऑफ सेव्हरॅबिलिटी सांगतं. विथ द इफ बोथ प्रोव्हिजन्स आर सेपरेबल, जर दोन्ही प्रोव्हिजन्स ह्या सेपरेबल असतील, वेगवेगळे असतील तर, किंवा मुख्य नसतील तर, हे काय केलं जातं? सेपरेट केलं जातं. इफ प्रोव्हिजन आर नॉट सेपरेबल देन द एंटायर ॲक्ट इज ट्रीटेड ॲज व्हॉइड. आणि प्रोव्हिजन जर सेपरेट काढता येत नसतील तर संपूर्ण कायदा हा काय दाखवला जातो? व्हॉइड दाखवला जातो. दिस इज कॉल्ड ॲज द डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी. इफ इन AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या केसमध्ये सांगितले, AR 1950 केस आहे सुप्रीम कोर्टाची. द सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन सेक्शन 14 ऑफ द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट 1950 ॲज व्हायलेटिव्ह ऑफ द फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 22 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पहा, जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट आहे, अंडरलाईन करायला, 1950, त्याच्यामध्ये काय केलं होतं? ॲज व्हायलेटिव्ह ऑफ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 22 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 22 खाली हे कसं होतं? अनकॉन्स्टिट्यूशनल होतं. द सुप्रीम कोर्ट सर्व्ड दॅट सेक्शन फ्रॉम सेव्हर्ड दॅट सेक्शन फ्रॉम रेस्ट ऑफ द इम्पुग्नंट ॲक्ट. आणि त्यांनी काय केलं? सेपरेट केलं. सेव्हर्ड म्हणजे काय? सेपरेट करून टाकलं ती प्रोव्हिजन त्या कायद्यामधून, ओके. अँड ऑब्झर्व दॅट द इम्पुग्नंट ॲक्ट मायनस दॅट सेक्शन कुड रिमेन अनइफेक्टेड. आणि बाकीचा कायदा तसाच ठेवण्यात आला. Thank you. This is the article 13.